उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने हो, उद्योग करायला खूप पैसे लागतात असा अनेकांचा समज असतो. माझ्या वाडवडिलांनी मोठी इस्टेट जर पाठी सोडली असती तर मी सुद्धा उद्योगच केला असता असंही अनेकांना वाटतं. परंतु अनुभवांते आणि अनेकांच्या अनुभवाच्या आधारे हे सांगू इच्छितो की हे खरं नाही, अर्ध सत्य आहे. उद्योग करायला पैसा नव्हे तर उद्योग करायला लागते वृत्ती. आणि ही वृत्ती समजावून घेण्यासाठी आपण या उद्योगाच्या यात्रेमध्ये सहभागी होऊया, शो मध्ये सहभागी होऊया. आपल्या सोबत असतील अनेक बिझनेस आयकॉन्स, अनेक प्रतितयश उद्योजक, अनेक मान्यवर. त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत त्यांचे अनुभव, त्यांचं भावविश्व, त्यांचं उद्योग विश्व जाणणार आहोत आणि त्यांच्याकडून मिळणार आहेत आपल्याला बिझनेस टिप्स. आजच्या आपल्या शो मध्ये सहभागी होत आहेत उद्योजकांचे एक प्रेरणास्थान ज्यांना म्हणता येईल असे सर. आणि सर म्हटलं की महाराष्ट्रात फक्त एकच सर. मी आपल्या या शो मध्ये निमंत्रित करतो डॉक्टर मनोहर जोशी सरांना. डॉक्टर मनोहर जोशी सरांना सारा महाराष्ट्र सारा देश ओळखतो. लोकसभेचे माजी अध्यक्ष, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्याही पेक्षा एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे उद्योजक, शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलं असे सर, कठीण परिस्थितीतून वेगवेगळ्या मार्ग काढत ज्यांनी एक ध्येय गाठलं जे यशस्वी झालेत असे सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा सुरू करूया आजच्या या मुलाखतीला. तर पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, आपली जी जडणघडण झाली, जे सुरुवातीचे खडतर दिवस आपण पाहिलेत, विद्यार्थी दशेत आपण ज्या कठीण परिस्थितीला सामोरं गेलात ती महाराष्ट्राला माहिती व्हावी आणि म्हणून आपण आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आम्हाला काही सांगावं. माझ्या आयुष्यामध्ये आवड आहे ती अभ्यासाची आणि म्हणून श्री हावरे यांना भेटण्यासाठी सुद्धा मी उत्सुक होतो. आणि योगायोग असा की मी एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाला लवकरच प्रसिद्धी मिळेल. त्या पुस्तकाचं नाव आहे धंदा कसा करावा. त्या पुस्तकामध्ये मी इतर गोष्टींव्यतिरिक्त 10 उद्योजकांचा परिचय करून दिलाय आणि या 10 उद्योजकांमध्ये माझ्या दृष्टीने अत्यंत यशस्वी प्रसिद्ध कीर्तिमान उद्योजक कोणी असतील तर ते सुरेश हावरे आहेत हे सांगताना मला आनंद होतो. आपला खरोखर अत्यंत आभारी आहे, मला आपण या पुस्तकामध्ये स्थान दिलं हा माझा खूप मोठा सन्मान आहे. तर त्यांनी मला असं विचारलं की माझं बालपण कसं झालं, हा प्रश्न मला भारावून टाकणार आहे. मी अत्यंत गरिबीतनं आलो, स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठी मी सांगत नाही, परंतु माझ्या लहानपणी म्हणजे मराठी शाळेत असताना मी माझ्या गावाला होतो. माझं गाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि अतिशय छोटं खेडेगाव, त्या खेडेगावामध्ये मी शिकत होतो. मराठी 4 इयत्ता तिथं शिकलो,
मी शिकण्यासाठी महाड गावात होतो, त्याच्याहून पुढे आलात की मुंबईच्या जवळचं गाव म्हणजे पनवेग आहे, या पनवेगमध्येही शिकायला होतो. आणि ज्यावेळी हायस्कूलचं माझं शिक्षण बंद होणार अशी भीती वाटत होती, त्यावेळी मी वारावर शिकायला सुरुवात केली. वारावर शिकणे म्हणजे काय असतं तर सांगा सर आम्हाला. काय नाही, सात वार आहेत, सात ठिकाणी जेवायला जायचं. माझ्या सुदैवाने माझ्याच शाळेमध्ये पनवेगच्या ज्या बाई होत्या शिकवायला, त्यांचं आडनाव होतं महाजनबाई. आणि या महाजनबाईंना मी सांगितलं की मी आत्तापर्यंत पनवेगमध्ये माझ्या मामांकडे राहत होतो, पण मामांची अचानक ट्रान्सफर झाले, माझी राहण्याची सोय इथे नाही, जेवणाचीही नाही. आणि मग महाजनबाईंनी पुढाकार घेऊन बराबर सात त्यांच्या परिचितांना सांगितलं की हा मुलगा फार चांगला आहे. चुकून बोलले असतील पण त्यांनी हे सांगितलं की अगं जेवण्याची सोय तुम्ही करा. आणि एकेका शिक्षकाकडे, प्रामुख्याने शिक्षक होते, माझा वार गावण्यात आला. तर असा मी वारावर शिकलो. पण त्याच्या पूर्वीसुद्धा मी मराठी पाचवीमध्ये महाडगाव होतो, तिथेही माझ्या एका नातेवाईकांकडे राहायचो, धामणकर नाव त्यांचं. आणि या धामणकरांकडे राहत असताना मी कामही करायचो. माझं काम होतं घरोघरी वर्तमानपत्र पाठवणं, हेही काम केलं. काही वेळा मला असं वाटतं माझी उद्योगधंद्याची आवड कदाचित तिथून आली असण्याची शक्यता आहे, की मी जो सगळा तयार झालो तो परिस्थितीतून, परिस्थितीने शिकवलेला, शिकवलं परिस्थितीने. आणि हे शिक्षण पुरं झाल्यापासून, ते शिक्षण घेत असताना मी एक काम करायचो, म्हणजे दोघं जण खेळाडू खेळत असतात, त्यांचा चेंडू हद्दीच्या बाहेर गेला की तो उचलून आणायचा. माझ्यासमोर भाषण करताना आज सुद्धा एखादा कार्यकर्ता जर हद्दीच्या बाहेर जात असेल तर त्याला सांगण्याचं काम मी करतो. मित्र, आपल्याला मी सांगतो की हे असं मला वेगळं आयुष्य मिळालं. आणि मग तिथून मी पनवेगचं शिक्षण पूर्ण झालं, SSC परीक्षा पास झालो, नंतर मुंबईत आलो. मुंबईत मी सुरुवातीला माझ्या बहिणीकडे राहिलो. तर मुंबईतही आपण बरेच उद्योग केलेत, सुरुवातीचे उद्योग. मी मुंबईत आल्यानंतर नोकरी करायचो आणि शिकायचो, आणि माझं सगळं शिक्षण नोकरी करून झालं. BA झालो, MA झालो, LLB झालो, PhD पण झालो. आणि प्रत्येक वेळी मी काम करूनच पैसे मिळवायचो, नोकरी करायचो. आणि नोकरी एकच केली मुंबई महानगरपालिकेची, आणि त्यानंतर मात्र मी उद्योगधंद्यात आलो. माझा उद्योग माझ्या आवडत्या क्षेत्राजवळ होता, तो म्हणजे शिक्षण क्षेत्र. त्या शिक्षण क्षेत्रामध्येच मी व्यवसाय करायचो हळूहळू. आणि मी कोचिंग क्लासेस काढले, ऐकून नाव माहिती असेल तुम्हाला कदाचित, कोहिनूर कोचिंग क्लासेस. सर, हे कोहिनूर नाव कसं सुचलं आणि कोहिनूरच का निवडलं? मी आणि माझा एक मित्र टिळक बीच वरनं जात होतो, आणि तिथून कोहिनूर मिळ दिसायची. ती कोहिनूर मिळ मी बघितली आणि म्हटलं आपण जर नवीन क्लासेस काढत आहोत तर हे नाव देणं बरं. ओके, म्हणजे आपण तिथे जी बिल्डिंग होती तशी मोठी बिल्डिंग बांधू शकू असं डोक्यात त्यावेळी आहे एवढंच. आणि मग ते नाव कोहिनूर घेतलं. पण आपण एक सांगतो, काळाच्या ओघात घटना अशा घडतात की ती कोहिनूर मेघ मी विकत घेतली. टेंडर मध्ये घेतली, त्यामुळे दुसरी कोणतीही शंका मनात आणू नका. टेंडर मध्ये घेतली, बिल्डिंग बांधून जागे. आणि माझ्या नशिबाने माझ्या मुलागाही माझ्यापेक्षा जास्त बिझनेसची व्यवसायाची आवड आहे, तो संपूर्णपणे आता त्या बिल्डिंगचं काम पाहतो. आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आता वेळ झालेली एका कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पॉवर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर, महाराष्ट्र टाइम्स. सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. आज सगळीकडे बोलबाला जो आहे तो भारतभर काय झालं पाहिजे तर स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. पण याची सुरुवात आपण केव्हाच केलेली आहे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. तर हे स्किल डेव्हलपमेंट आपल्याला कसं सुचलं आणि कशी त्याची सुरुवात झाली? पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा कोहिनूर क्लासेस सुरू केले त्यावेळी माझ्याकडे फक्त 4 विद्यार्थी होते. 50 वर्ष संस्थेला जागी
सुरुवातीची कोहिनूर क्लासेस नंतर झाली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. अकॅडमिक एज्युकेशन पेक्षा तांत्रिक शिक्षण ही गरज झाली काळाची, आणि म्हणून मी तांत्रिक शिक्षणामध्ये ब्रँचेस काढत गेलो आणि आज आमच्या कोहिनूरच्या 76 ब्रँचेस आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं या विषयावर मी अनेक वेळा भाषणं केली, त्यातलं माझं पहिलं वाक्य असतं की माणसांनी भरपूर शिकावं. आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव आहे एका पुस्तकाचं 25-50-75. आणि आपल्यासारखे तरुण मुलं समोर बसल्यानंतर त्याचा अर्थ सांगतो, त्यातूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. मी आयुष्याचे टप्पे पाडून घेतले 3, 25 वर्षापर्यंत, 50 वर्षापर्यंत आणि 75 वर्षापर्यंत. 25 वर्षापर्यंत अभ्यास करावा, अभ्यासच करावा या मताचा मी. माझ्यासाठी गरिबी असेल त्यांनी बरोबर जी नोकरी मिळेल ती करावी. एकदा का अभ्यासाची वाचनाची आवड झाली की तो मनुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही अशी गॅरंटी मी देईन. ते आता माझं वय तेवढं मोठं आहे म्हणून गॅरंटी शब्द वापरला, पण अभ्यास हा एवढी मोठी दुसरी गोष्ट नाही. सर, शहर तिथे कोहिनूर, प्रत्येक शहरामध्ये कोहिनूरची शाखा, कोहिनूरचा इतका विस्तार झालेला होता. हा विस्तार आणि त्याच्यानंतर फक्त एकाच व्यवसायात आपण राहिला नाहीत, तर व्यवसायाचंही डायव्हर्सिफिकेशन आपण केलं. तर उद्योजक म्हणून विस्तार उद्योगाचा कसा आपण केलात हे जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि मग डायव्हर्सिफिकेशनचं उद्योगात महत्त्व काय आहे? आपण म्हणाया ती गोष्ट खरी आहे. मी MA पास झालो रुईया कॉलेजमधनं, त्यावेळी नोकरी करत होतो मुंबई महानगरपालिकेमध्ये. पण महानगरपालिकेमध्ये पगार कमी असायचा आणि पगाराशिवाय पैसा मिळवण्याची माझी वृत्ती पण नव्हती, म्हणजे आजही नाही हा, काळजी करू. हे अत्यंत महत्वाचं सरांनी आपल्याला बोललेलं आहे. हे कठीण आहे, असं बोलणं सुद्धा कठीण आहे, वागणं सुद्धा कठीण आहे. पगार कितीही भरपूर मिळाला तरी भागत नाही. मग पगार होता, मी त्यावेळी पहिलं पद माझं होतं ऍक्टिंग असिस्टंट टेम्पररी क्लार्क म्युनिसिपॅलिटीमध्ये, पगार होता 105 रुपये. त्याच्या अगोदर मी एका प्रोफेसर कडे काम करायचो, शिपायाचं काम होत आणि ते मला 30 रुपये पगार द्यायचे. हे सुरुवातीचे दिवस, म्हणजे वारावर शिकायचो त्यावेळी असंच व्हायचं की ज्यांच्याकडे वार असायचा ते गावाला गेले तो उपाशी राहायचो, त्यावेळी शाळेतच होतो. आणि नंतर ती नोकरी करत होतो, ती नोकरी करतानाही अतिशय कमी पगाराची नोकरी, म्हणून मी पहिल्यापासून माझ्या डोक्यात बिझनेस करायचा विचार. माझ्या बहिणीचे यजमान बिझनेस करायचे, खाणावळ होती त्यांची. माझा भाऊ बिझनेस बद्दल बोलायचा 84 वर्षांचा आहे, पण अजूनही धंदा हा त्याचा आवडता विषय. पण त्यांनी मागा जे स्पिरिट दिलं बिझनेसचं, एका वाक्यात सांगायचं तर मी म्हणेन की धंदा करणं हे स्पिरिट आहे. आणि एकाने विचारलं काय गुण घागतात, म्हणजे पहिला गुण घागतो तो म्हणजे धाडस घागतो. धाडसी माणूस धंदा करतो. हे हवरे साहेब आहेत, माझे चांगले मित्र आहे, पण भावनेच्या भरात सुद्धा त्यांना किती पैसे मिळतात ते मला सांगणार नाही. बिझनेसमॅन असाच असतो. मागा सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारू नका काय उत्पन्न आहे, पण मागा का आवड निर्माण झाली ती सांगितली. पैशानी आपल्या देशात कमीत कमी 80% लोक हे नोकरी करणारे आहे आणि 20% फक्त उद्योग करणारे आहे. आणि उद्योगाला किती पैसा मिळवावा याबद्दल काही बंधन नाही आहे. तर एक प्रश्न असा अनेकदा विचारला जातो की जसं तुम्हाला शिक्षणापासून गरिबीने थांबवलं नाही, गरिबीने तुम्हाला उद्योग करण्यापासून थांबवलं नाही, तुम्ही त्यावर मात केली, तर उद्योग करायला खूप पैसे लागतात असं जे अनेक जण तिथे थांबलेले असतात, तर काय सांगाल सर? मी हे वाचेन फक्त. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. वाक्य 100% खरं. पहिला पगार 30 रुपये घेणारा, जेवायलाही वारावर जाणारा, दररोजचं जेवण ज्याला मिळत नव्हतं असा मुलगा सुद्धा आज व्यवस्थित उद्योगधंदा करून आहे. आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. इथे आपण घेतोय एक कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा.
TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा पावर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा धंदा हा सतत करावा लागतो. काय मजा आहे हो. मी बघा, मी आयुष्यामध्ये 3 गोष्टी ठरवल्या करायच्या. एक शिक्षण, दुसरं उद्योग व्यवसाय, आणि तिसरं जमे तेव्हा पण परमेश्वराची भक्ती, ती नशिबासाठी. आणि या तिन्ही गोष्टी जर मनापासून केल्या तर माणूस गरीब राहणारच नाही. मुळामध्ये या वयामध्ये आपल्यापैकी अत्यंत तरुण आहेत, त्याने ठरवलं पाहिजे काय करायचंय. जे ठरवायचंय तुम्ही करू शकता हा माझा अनुभव आहे. माझं जीवन एका समाधानी माणसाचं जीवन आहे. तर आपण स्किल डेव्हलपमेंटच्या उद्योगानंतर उद्योगामध्ये बरंच एक्सपान्शन केलेलं आहे. हॉटेल्समध्ये आपण गेलात, हॉस्पिटल्स आपण सुरू केलेत. एकंदरीत या एक्सपान्शनबद्दल आणि डायव्हर्सिफिकेशनबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याबद्दल काहीतरी सांगा. मी असं बघितलं की मुंबई शहरामध्ये मराठी माणसांची 3-star, 4-star अशी हॉटेल्स नाहीत. मराठी माणसाचा अंधेरेगा प्लॉट होता, त्या ठिकाणी एक हॉटेल सुरू केलं. ते हॉटेल 4-star हॉटेल होतं आणि सतत फायद्यात जाणारं हॉटेल होतं. तुम्हाला एक सांगतो, माझ्या सुरुवातीच्या सगळ्या उद्योगधंद्यांची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आम्ही चेन्नई या ठिकाणी 5-star हॉटेल सुरू केलं. आता सांगताना मला अभिमान वाटतो की आम्ही लवकर, आम्ही याचा अर्थ मी आणि माझा मुलगा, आम्ही आता शिवसेना भवन जवळ 7-star हॉटेल सुरू करतो. पण इथेच आम्ही थांबलो नाही. मला वाटतं की मुंबईची एक गरज चांगलं हॉस्पिटल असण्याची आहे. मग असे तुम्ही विचारले, तुम्ही उत्तर आहे होते पैसा लागतो का. तर माझं ठाम मत असं आहे की धंदा करायला पैसा लागत नाही. भरपूर पैसा बाजारात आहे, तो काढून घेण्याची तुमची ताकद पाहिजे. आणि कर्ज घ्या, या कर्जावरती धंदा करा, हे काही कठीण नसते. पण मी एका बाजूनं धंदा करत होतो, त्याचवेळी राजकारणही करत होतो. मी 5 व्यवसाय चालवतो सध्या. जसं हॉटेलचं असेल तसं वीजही निर्माण करतो. ऊर्जा सोपा प्रोसेस आहे. लोक जसे तसा तो प्लांट विकत घेतात. पण जवळजवळ 32-35 ग्रॅमची वीज आम्ही तयार करतो. आणि केवळ महाराष्ट्रात नाही, ही वीज आम्ही राजस्थानमध्ये निर्माण करतो. आणि मला असं वाटतं की धंदा करणारा मनुष्य हा जागृत असला पाहिजे, त्याला पैशाचा वास आला पाहिजे. मला तो येतो, कळतं की ह्या माणसाजवळ मैत्री केली पाहिजे. कारण खाजगी कर्ज काढणं हे आवश्यक असतं ना. बँक 75% देते, 80% देते, पण 20-25% तुमचे आणायचे असतात. मग हे कर्ज खाजगी माणसाकडनं घ्यायचं असेल तर तो खाजगी माणूस कर्ज देण्यासारखा आहे का आपल्याच धंदा कमी करतोय यावरही लक्ष ठेवावं लागतं. सावध राहणंही महत्वाचं कोणत्याही धंद्यासाठी. ना, उद्योग करणं ही माझी आवड, तशी राजकारण माझी आवड. अरे, एक पर्सनल प्रश्न विचारू इच्छितो. आता तुम्ही उद्योग बराचसा मुलाकडे सोपवलेला आहे. सगळ्यात जवळजवळ सगळ्यात सोपवलेला आहे. परंतु हा मुलाकडे उद्योग सोपवणं हे इतकं काही फार सोपं नसतं. त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा, आता अनेक उद्योजक असे आहेत की ज्यांची पुढची पिढी तयार झालेली आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, कितपत ठेवायचं, माझं सगळं सर्वस्व देऊन टाकायचं का, मग मी रिकामा व्हायचं का, अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. तर काय गोष्टींचा विचार करावा लागतो सर? मला 5 नातू आहेत, SSC वर्गाच्या आसपास आहे. त्यांची मी परीक्षा घेतली, त्यांना बोलवलं आणि त्यांना प्रश्न विचारले, तुमची आवड काय. प्रत्येकाने काही ना काही आवड सांगितली. माझी नात आहे, ती पण SSC पास झाली, तिलाही विचारलं. पण माझ्या मुलाचा मुलगा जो आहे त्याला विचारलं. चिरायू नाव त्याचं. म्हणजे चिरायू, तुलाही प्रश्न आहे, तू काय करणार रे मोठ्या जागेवर. आणि त्यांनी 1 मिनिट न घेता सांगितलं, मी धंदा करतो. मी फक्त
एका वाक्यात आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप मोठे व्हा आणि कधी आठवण झाली तर माझी आठवण काढा की हा मनुष्य एवढा गरीब असून एवढं काही करू शकला, मग मला का शक्य आहे. बरोबर, ही तुलना करत राहा. जोशी सरांसोबत अशाच गप्पा सुरू राहाव्यात असं आजचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जोशी सरांनी आज उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपले शुभाशीर्वाद दिलेत. त्यांच्या भावविश्वाबद्दल, त्यांच्या उद्योग विश्वाबद्दल आपल्यासोबत त्यांचे विचार त्यांनी शेअर केलेत. मी खरोखर जोशी सरांचा अत्यंत आभारी आहे. आपले कार्यक्रम असे सुरू राहणार आहेत. आज इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. आज आपण इथे थांबूया. पण माझ्याकडे एक आहे आपल्या सर्वांसाठी मॅनेजमेंट थॉट. मित्र हो, आपणच आपल्याला छोटं करत असतो. आपल्याला छोटं करणारा दुसरा कोणीही नसतो, आपणच आपल्याला छोटे करतो. एक उदाहरण देऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की एक माणूस स्कूटर चालवतो, त्याला म्हटलं की हे घे कार चालव, तो म्हणेल मला नाही, स्कूटर चालवण्याचीच माझी कॅपॅसिटी आहे, मला कार चालवता येणार नाही. कार चालवणाऱ्याला म्हटलं की हे घे ट्रक चालव, तो म्हणेल नाही, माझी कॅपॅसिटी ट्रक चालवण्याची नाही. ट्रक चालवणाऱ्याला म्हटलं की हे ट्रेन चालव, तो नाही म्हणणार. ट्रेन चालवणाऱ्याला म्हटलं की हे एरोप्लेन चालव, तो म्हणेल नाही, माझी कॅपॅसिटी नाही. मित्र, या सगळ्या गोष्टी चालवणारे माणसंच आहेत, त्याच हाडामासाचे माणसं आहेत. मग यांच्यामध्ये फरक काय आहे? तो फरक आपल्याला दिसतो, थोडासा अभ्यास करा की यांनी घेतलेल्या चॅलेंजमध्ये फरक आहे. कोणी छोटं चॅलेंज घेतलं, कोणी मोठं चॅलेंज घेतलं. द बिगर द चॅलेंज, बिगर इज द रिवॉर्ड. आणि म्हणून मी या सिद्धांतापर्यंत पोहोचलेलो आहे की तुमची कॅपॅसिटी ही लिमिटेड नसते. कॅपॅसिटी इज नॉट ए फिजिकल पॅरामीटर. जशी उंची लिमिटेड आहे, तुमचं वजन लिमिटेड आहे, अशी कॅपॅसिटी लिमिटेड नसते. कॅपॅसिटी इज अ मेंटल पॅरामीटर. आणि म्हणून युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंजेस यू ॲक्सेप्ट इन युअर लाईफ. मोठं व्हायचं का छोटं व्हायचं हे तुम्हीच ठरवायचं, कारण तुम्ही जे चॅलेंज घेता ते किती मोठं आहे ते ठरवणार तुम्ही किती मोठे होणार. मित्र हो, या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपल्या आवडत्या शो मध्ये. धन्यवाद. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. पैसा दुसऱ्याचा, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योजक जर 365 दिवसापैकी 365 दिवस तंदुरुस्त असेल, फिट अँड फाईन असेल, तर त्याची प्रॉडक्टिव्हिटी, त्याची प्रॉफिटेबिलिटी, त्याची युटिलिटी ही अधिक राहते. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.